असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. थिंक पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह उगाच नाही म्हणत असं. पॉझिटिव्हनेस आपल्या मनातून कृतीत उतरतो आणि सत्यात त्या गोष्टी घडून येत असतात. नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एमवर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. एकदा दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढली होती. मुलं झाडावर उंच पोहोचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वाऱ्यानं गदागदा हलू लागलं. पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, अरे पडशील. तर दुसऱ्या मुलाची आई म्हणाली, अरे सांभाळ, घट्ट पकडून ठेव. खरं तर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचंच होतं, पण त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता. परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरून घसरून खाली पडला, मात्र दुसऱ्या स्त्रीच्या मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली आणि तो अलगत उतरून खाली आला. काय बरं असेल याच्या मागचं कारण? पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती की जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला. या उलट दुसऱ्या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्यामुळं तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून बसला. वास्तू करी तथास्तु वास्तुशास्त्र देखील हेच सांगते की आपल्या वास्तूत नेहमी सकारात्मक भाषा वापरा. सकारात्मक कल्पनाचित्र निर्माण करा, मगच वास्तू तुम्हाला तथास्तु म्हणून सकारात्मक बदल देईल. म्हणूनच आपल्या प्रार्थनेवर आणि आपल्या आदेशांवर नेहमी पूर्ण विश्वास असायला हवा. योग्य आदेश देण्याची कला आत्मसात करा आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया.